जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यासह देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची असा अपडेट आहे. मित्रांनो, पीक कर्ज मिळवण्यासाठी करावी लागणारी महिन्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटाच्या कालावधीमध्ये, अवघ्या काही मिनिटाच्या प्रक्रियेमधून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि याच्यासाठी नाबार्ड आणि आरबीआयच्या दरम्यान एक महत्त्वाचा असा सामंजस्य करार पार पडलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. आणि याच्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची शाखा आरबीआयच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार झालेला आहे. मित्रांनो, याच्यासाठी नाबार्डच्या ईकेसीसी लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या असलेल्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब अर्थात आरबीआयच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिटच्या प्लॅटफॉर्मशी जोडलं जाईल. आणि याच्याच माध्यमातून सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्या माध्यमातून डिजिटल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिली जाणारी कर्ज ही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. आणि याच्याच माध्यमातून आता अवघ्या काही मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अग्री लोनच्या अर्थात पीक कर्जाच्या डिजिटायझेशनमुळे बँकाची कार्यक्षमता सुधारणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा झाल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती देखील सुधारण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी या जे काही सामंजस्य करार आहे, भागीदारी करार आहे, याच्यावरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. हा एक करार संपन्न झालेला आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची प्रक्रिया सुरळीत होणार आहे. आणि देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्जाची जी प्रक्रिया आहे ती आता महिन्याच्या कालावधीवरून अवघ्या काही मिनिटाच्या कालावधीवरती येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक आनंददायी, दिलासादायक असा एक अपडेट होतं. धन्यवाद.